नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, अपयश म्हणजे काय? अपयश म्हणजे मूळमूळ रडणं पण आहे आणि अपयश म्हणजे एक संधी पण आहे. आपल्याला पुढच्या 40 वर्षात नक्की काय करायचंय हे आपण ठरवलं पाहिजे आणि त्याची पूर्वतयारी सुरुवातीलाच केली पाहिजे. खरं तर तुम्ही कोणताही निर्णय घ्या, पण त्या निर्णयावर ठाम राहा आणि तो आपल्या अंमलात आणा. जर एखादा अपयश आलं तर त्याने खचून न जाता त्याची पूर्वतयारी करून पुढे कसं जायला पाहिजे त्याचं नियोजन करणं खूप महत्वाचं असतं. मग आता ही पूर्वतयारी कशी करायची, त्याच्यामागचं नियोजन कसं करायचं आणि अपयशाने यश कसं मिळवायचं, या सगळ्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते पाहूया. आजचा आपला विषय आहे स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना. आणि या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अशाच तज्ज्ञ व्यक्ती आपण इथे आमंत्रित केले आहेत. आजचे आपले पहिले गेस्ट आहेत पंकज गांधी. नमस्कार. नमस्कार पंकजजी. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. पंकज गांधी हे मागील 15 वर्षापासून स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. तसेच आज आपले दुसरे तज्ज्ञ आहेत सुनील पाटील. सुनील पाटीलजी स्पेक्ट्रम अकॅडमीचे संचालक असून ते सुद्धा बऱ्याच वर्षांपासून स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. ते लवकरच आपल्यामध्ये व्यवस्थित उपस्थित राहतील. या कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे, कारण स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना काय तयारी करावी, कशी तयारी करावी आणि त्याचं नियोजन कसं करावं या सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. प्रश्न विचारताना आपले दूरध्वनी क्रमांक असे आहेत 2498085024988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा SD क्रमांक आहे. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा आणि आजच्या आपल्या विषयाला अनुसरून प्रश्न असावेत, जेणेकरून आपल्या दोन्ही तज्ञांचं मार्गदर्शन आपल्याला करून घेता येईल. चला आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला खूप छान असा विषय आहे की स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना, आणि आपल्याबरोबर आहेत पंकज गांधी आणि सुनील पाटील. सुनील पाटीलजी थोड्याच वेळात आपल्याबरोबर उपस्थित राहणार आहेत. सुरुवात करूया पंकज गांधी यांच्याबरोबर. पंकजजी, सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि खूप छान असा आजचा आपला विषय आहे. सध्या परीक्षांचा काळ चालू आहे, परीक्षा सुरू आहेत, परीक्षा आता मुलांच्या संपतील आहे आणि ना मुलांच्या मनात एक गोंधळ असतो खरं तर की आता पुढे काय करायचं आहे. एक मोठा प्रश्न त्यांच्या मनात असतो की नक्की कोणत्या क्षेत्राकडे आपण गेलं पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला यश मिळेल आणि एक चांगलं सिक्युअर भविष्य आपल्यासमोर येईल. ही चर्चा तसं नियोजन हे आपण करणारच आहोत, पण एक खूप छान अशी एक माहिती आम्हाला मिळालेली आहे. पंकज, तुम्ही दरवर्षी कॅटची परीक्षा देता म्हणजे आम्ही परीक्षांना घाबरतो आणि दरवर्षी ती परीक्षा देणं काय उद्देश काय त्याच्या मागचा? उद्देश म्हणजे बेसिकली पहिली गोष्ट त्याच्यावर अजूनही वयोमर्यादा नाही, ठीक आहे. तर यावर्षी मी 16व्या ती परीक्षा दिली आणि 2007 मला 99.97% मिळाले होते. तर त्यानंतर सुद्धा मी दरवर्षी देतोय. आणि मेन महत्वाचा भाग हा की ज्या विषयांसाठी आपण शिकवतो, नवीन नवीन परीक्षा प्रकारांसाठी आपण कितपत अजूनही योग्य आहोत आणि तेच फक्त स्वतःला चेक करणे हाच एक त्याच्या मागचा भाग आहे. आणि यावर्षी सुद्धा मला 99.5 गुण मिळालेले आहेत. वा, काँग्रेस. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की याच्यातून खरं तर एक ना असं सकारात्मक सगळ्यांना आपण सांगू शकतो, कारण दरवेळेला मुलांना असं वाटतं एक परीक्षा झाली आता परत परीक्षा, पण हे खूप छान आहे की आपल्याला तपासणी आपल्याला आपण कितपत जोपर्यंत कॅटवाले मला देऊ देतात मी दरवर्षी देणार आहे. अरे वा, खरंच छान आहे. खरं तर बरीच क्षेत्र आहेत, वेगवेगळी क्षेत्र आहेत, आता नवीन नवीन क्षेत्राकडे वाटचाली सुरू होत आहेत, पण मागील 2-4 वर्षांपासून विद्यार्थ्यांचा कल बँकिंग क्षेत्राकडे पण वाढलेला आहे. नक्की काय कारण आहे त्याचं? नक्की म्हणजे आपलं नॅशनलायझेशन ऑफ बँक झालं, ते झालं आणि त्यानंतर बरेचसे लोक रिटायर होऊन या मागील 2009 नवीन नवीन संध्या जास्त संध्या यायला सुरुवात झाली. आणि आपण महाराष्ट्र म्हणून थोडं त्याच्यात मागे पण राहिलेलो आहोत. उत्तर भारतातील विद्यार्थ्यांना आधीपासूनच त्याची क्रेज होती आणि तिथले विद्यार्थी फर्स्ट इयर BA BCOM किंवा याच्याकडनं तेव्हापासून अभ्यास सुरू करतात. तो कल आता महाराष्ट्रात सुद्धा येतोय, ही आनंदाची बाब आहे. पण महाराष्ट्र थोडा मागे राहिलेला आहे, पण 2-4 वर्षापासून आपल्या इथे विद्यार्थी बँक PO म्हणजे इंजिनियर असो, BA असो, BCOM असो किंवा एक नवीन कल BSc अग्री करायचं करता करता MPSC आणि बँकची परीक्षा द्यायची हा सुद्धा एक नवीन कल झालेला आहे. जॉब सिक्युरिटी हा एक महत्वाचा भाग असावा. नवीन नोकऱ्या म्हणजे 2 वर्षात या ज्याही नवीन नोकऱ्या येणार आहेत. आणि तिसरा भाग
खासगी क्षेत्रात तितक्याशा नोकऱ्या नाहीत चांगल्या प्रकारच्या, हे सगळं पाहता बँकिंगकडे हा कल झालेला आहे. पण मग आता खासगी बँकिंग मध्ये सुद्धा नोकऱ्या आहेत, पण मग तिकडे थोडा कल वाढला पाहिजे असं नाही वाटत का? खासगी बँक्स आहेत, नवीन नवीन बँक दरवर्षी येत आहेत, पण जो बेसिकली आपल्याला सिक्युरिटी जी म्हणतात, जॉब सिक्युरिटी ती जी पब्लिक सेक्टर बँक मध्ये आहे, एसबीआय म्हणा आपल्या या बाकी सगळ्या बँक्स म्हणा, जी जॉब सिक्युरिटी आहे. आणि किंवा दुसरं, आता सध्या तरी ज्या एसबीआयच्या चेअरमन आहेत अरुंधती भट्टाचार्य, लोकांसमोर त्याही रोल मॉडेल आहेत. 1974 बॅचच्या पीओ आणि त्या आता चेअरमन कम मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. तर सगळ्यांना वाटतं की मी सुद्धा जॉईन करील, मोठ्या बँकेचा चेअरमन मॅनेजिंग डिरेक्टर होईल, हाही एक भाग त्याच्यात आहे. प्रत्येकाला ते शक्य नाही, पण आपण तयारी करून एक नियोजन करून हळूहळू तशी वाटचाल एक करू शकतो. आपल्याला एक फोन आलेला, आधी तो फोन घेऊया. प्रमोद वेदविख्यात आपल्याशी बोलतात नाशिक वरून. नमस्कार सरांना. नमस्कार आपल्या दोघांना. माझा मुलगा आता इंजिनिअरिंगचा स्पर्धा परीक्षेला हॅपी होतोय, तर तो क्लासेस वगैरे लावले, पण त्याला अशी पद्धती स्वतःची की तो स्वतःचा सेल्फ नोट्स काढतो आणि त्याला कॉन्फिडन्स आहे की मला त्याच्यात यश मिळेल. आणि मला तुम्ही ऐकलेले पूर्वी अविनाश धर्माधिकारी साहेब सुद्धा स्वतः नोट्स काढत आणि त्यांनी चांगलं अव्वल स्थान मिळत, ते हे याच्याबद्दल कितपत योग्य अयोग्य याच्या मार्गदर्शन केलं पाहिजे. जोपर्यंत स्वतःच्या जे त्यांनी म्हटलेलं आहे की प्रमोद स्वतःच्या नोट्स काढतो, हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जोपर्यंत स्वतःच्या नोट्स काढणं जमत नाही आणि स्वतःची कल्पनाशक्ती विचारशक्ती वाढत नाही, तोपर्यंत या स्पर्धा परीक्षा, कारण की लहानपणाचं आपलं जे शालेय शिक्षण आहे 10वीपर्यंतचं, जे आपण घोकमपट्टी म्हणा किंवा रट्टा मारणं म्हणा, तो आता थोडासा नाहीसा होणार आहे. आणि युपीएससी सारखी परीक्षा म्हटली जी टोटली डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगची परीक्षा आहे मेन्समध्ये, त्याच्यासाठी स्वतःच्या नोट्स काढणं अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि तुम्ही धर्माधिकारी सरांचंही नाव घेतलेलं आहे, बिलकुल बरोबर आहे. तर नोट्स काढणे ज्याला जमत नाही त्यांनी आता तरी अपेक्षा सोडाव्यात, स्वतः सिलेक्शनच्या अपेक्षा सोडाव्यात. अत्यंत आनंदाची बाब आहे. अगदी खरं आहे, म्हणजे स्वतः नोट्स जेव्हा आपण काढतो तेव्हा आपली तेवढी पूर्वतयारी एक होत असते. अगदी खरं आहे पंकजी. आता सध्या परीक्षांचा काळ सुरू आहे, परीक्षा संपतात आणि मुलं वेगवेगळ्या क्षेत्रांकडे आता हळूहळू वळतील, पण पहिल्यांदा तयारी सुरू करणाऱ्या व्यक्तींसाठी तुमचा तुम्ही काय सल्ला द्याल? पहा, आनंदाची बाब आहे की ज्यांनी आता पहिला प्रश्न विचारला होता त्यांनी सुद्धा तेच विचारलं. गरज ती आहे जी आपली शालेय शिक्षण पद्धती जी आहे, आपल्याला शालेय पद्धतीत स्टेप वाईज मार्क मिळतात. तुम्ही 3 टिंब लिहिले की त्याचाही अर्धा मार्क मिळायचा, इंजिनिअरिंगला 2 पानं लिहिले की त्याचेही मार्क मिळतात. आणि जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांचा भाग विचार करतो तेव्हा सगळ्यात महत्वाची बाब आहे ती स्पीड. सोडवतो बरेचशांना येतो. आता आपण प्री पाहूया. आता 29 आणि 30 एप्रिलला एसबीआयची पूर्वपरीक्षा होणार आहे, ज्याच्यात 100 प्रश्न आणि 60 मिनिटं आहेत. कोणाला 3 तास दिले तर बरेचसे 80 प्रश्न सोडवू शकतील. तर तेव्हा की हेच आहे की जितक्या स्पीडने आपण सोडवू शकू. तर सगळ्यात पहिली तयारी आहे वाचनाची आवड. जोपर्यंत आपल्याला वाचनाची आवड निर्माण होत नाही, वाचनाची आवड अवांतर वाचणे, जे आधीपासून किंवा पालकांनी म्हटलं असेल तू हे काय वाचतोय, तर हे अवांतर वाचन सगळ्यात महत्वाचं आहे. ते नॉव्हेल्स असू द्या, कादंबऱ्या असू द्या, वर्तमानपत्र असू द्या किंवा कुठलंही मासिक असू द्या, जोपर्यंत आपण अवांतर वाचन करत नाही. आणि सेकंड पार्ट आहे आपण जसं पाढे पाठ करणं म्हटलं, छोटे छोटे ज्याला आपण लहानपणी मेंटल मॅथ्स म्हणायचो, समीकरण मांडणे, हा सगळा भाग त्याच्यात येतो. आणि जोपर्यंत ते होणार नाही, हा बेसिक पार्ट आहे पाढे पाठ करणं, वाचन करणे, वोकॅबलरी बनवणे, आपली रोजचे 15-20 शब्द आपण न्यूजपेपर मधून वाचले आणि ते कंटिन्युअस रिवाईज करत गेलो त्याची खूप मदत होईल. म्हणजे प्रत्येक हळूहळू आपण आपलं नॉलेज वाढवून त्याच्या पूर्व परीक्षेसाठी तयारी करू शकतो. अगदी खरं. आपला पुढचा फोन घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की आज आपण पाहतो की संपूर्ण जगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान एवढे विकसित झाले आहे की आपण पाहतो विद्यार्थ्यांना स्वतः स्वरक्षा समोर जाताना तथापि त्यांची तयारी करताना त्यांना मार्गदर्शनासाठी मिळवताना त्यांच्या इंटरनेटच्या माध्यमातून अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत, तर ह्या वेबसाईटच्या माध्यमातून ते बहुतेक माहिती काढू शकतील काय, त्यांना ह्या स्पर्धा परीक्षाला उपयोग होऊ शकतो काय, यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद. बरं, धन्यवाद भारतजी. पंकजी काय सांगाल, कारण सध्या हे जे डिजिटल इंटरनेट जे काही चालू आहे आणि माहिती अशी आपल्याला उपलब्ध होते, पण त्या माहितीचा ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये ते उपयोग करू शकतात का?
बिल्कुल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, 8 नोव्हेंबर पासून आता तसे कॅशलेस डिजिटल मनी आणि या गोष्टी अजूनही नवीन झालेल्या आहेत, डिजिटल इंडियाचं सुद्धा आपण बोलतो. तर बिलकुल बरोबर आहे, बदलत्या माध्यमानुसार काळाप्रमाण बदलणं, क्लासवाल्यांनी सुद्धा बदलणं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा. हे माहितीचं जग आहे आणि माहिती आपल्याला कुठेही मिळू शकते. फक्त याचा भाग असा आहे की इंटरनेटवर एवढी माहिती अवेलेबल आहे आणि त्याचा कसा बरोबर वापर करता येईल ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. पण इंटरनेटवर घरी बसून अभ्यास बिलकुल शक्य आहे, कुठल्याही क्लासला न जाता अभ्यास शक्य आहे. फक्त त्याच्यातनं किती वाचन आपल्या महत्वाचं आहे, काय भाग महत्वाचा आहे, किती काय घ्यावं आणि काय सोडावं हे आपल्याला कळलं तर बिलकुल होऊ शकतं. आणि आपण असं म्हणू शकतो का की ही जी माहिती इंटरनेट किंवा कुठेही आपल्याला अवेलेबल होती ती किती ऑथेंटिक आहे असं आपण कसं समजू शकतो? बेसिकली जेव्हा आपण म्हणतो या बौद्धिक परीक्षा आहेत, बुद्धिमत्ता चाचणी आयक्यू टेस्ट आहेत, तर तेवढी आपली बुद्धिमत्ता आपली सुद्धा विकसित झालेली पाहिजे की परीक्षेचा प्रकार कसा आहे. किंवा जेव्हा आपण एसबीआयचा म्हणतो, आयबीपीएसचा पेपर म्हणतो किंवा एमपीएससीचा पेपर म्हणतो, वेबसाईटवर सिलेबस दिलेला आहे, मागचे पेपर्स दिलेले आहेत, तेव्हा त्यांना पाहून आणि ज्यांनी दिलेला आहे, शेवटी जेव्हा आपण म्हणतो माहितीचा अधिकार आणि सगळ्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तर सगळेजण ज्यांना जे वाटेल ते लिहू शकतात. तर थोडं आपल्याला तेवढे समजता आलं पाहिजे काय घ्यावं काय घेऊ नये. ऑथेंटिसिटी क्वेश्चनेबल नेहमीच आहे, किती ऑथेंटिक आहे, काय आपल्याला घेता येईल, काय महत्वाचं हे क्वेश्चनेबल आहे. पण त्याच्यात बराचसा भाग हा महत्वपूर्णही असतो आणि त्याच्यात आपण स्वतः थोडासा आपला अभ्यास करून काय महत्वाचं आहे ते घेता आलं पाहिजे. अगदी खरं, म्हणजे आपल्याला नक्की त्यातून काय घ्यायचं आणि काय घेऊ नये हे आपल्याला समजलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. पण मग अशी जसं आपण बँकिंगच्या ह्या क्षेत्राबद्दल बोलत होतो की तिकडे कल वाढलेला आहे, पण मग बँकिंग व्यतिरिक्त सुद्धा इतर काय काय परीक्षा आपण देऊ शकतो ते थोडं सविस्तर सांगा. या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत आपल्या त्या लहानपणापासून सुरू होतात. तर बेसिकली जेव्हा आपण म्हणतो की स्कॉलरशिप परीक्षा आमच्या वेळेस चौथी आणि सातवीत असायची, आता ती पाचवीत वगैरे सुरू झालेली आहे. नॅशनल टॅलेंट सर्च आहे किंवा नवीन जे ट्रेंड आहे ऑलिम्पियाड जे आहेत, आधी तरी नुसते मॅथ्स ऑलिम्पियाड होते तर आता मराठी ऑलिम्पियाड सुद्धा सुरू झालेलं आहे. पहिलीपासून ऑलिम्पियाड या सगळ्या परीक्षांची तयारी तेव्हापासून सुरू होऊन जाते. आणि जेव्हा आपण बँक पीओ, नुसतं बँक पीओ कशाला, याच तयारीनुसार आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन, स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा देऊ शकतो, एमपीएससी, यूपीएससी, डिफेन्समध्ये कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस, सीडीएसची परीक्षा देऊ शकतो. आपल्याला जाणून घ्यायच्याच आहेत, एक फोन घेऊया फक्त आपण. शलाका गाडगीळ आपल्याशी बोलतात कल्याणवरून. नमस्कार. नमस्कार, बोला शलाकाजी. मी शलाका गाडगीळ कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते. माझा असा प्रश्न आहे की या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी सर्वसामान्य विद्यार्थी, म्हणजे सर्वसामान्य याचा अर्थ की परिस्थितीने पण सर्वसामान्य आणि बुद्धिमत्तेने पण सर्वसामान्य जर का असेल तर त्याला या परीक्षेला बसता येतं का? आणि या परीक्षेसाठी त्याला पुढे काय काय तयारी करावी लागेल आणि फिया किती आहेत? म्हणजे त्याला तर झेपणार हव्यात ना, अशा सगळ्या दृष्टीने माहिती हवी. धन्यवाद शलाकाजी. खरंच तुम्ही हे जे प्रश्न आहे की कोण कोण या परीक्षेला बसू शकतो, अगदीच बुद्धिमान विद्यार्थी पाहिजे का, तयारी कशी करावी, त्याचं नियोजन कसं करावं, या सगळ्यांविषयी आपण जाणून घेणारच आहोत. आजचा आपला विषय चालू आहे स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना, आणि आपल्याबरोबर आहेत पंकज गांधी आणि आपले दुसरे गेस्ट सुद्धा आपल्याबरोबर उपस्थित आहेत, सुनील पाटील. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. सुनील पाटीलजी, सर अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत, त्यांच्याशी आपली चर्चा अशीच पुढे चालू आपण करणारच आहोत. तत्पूर्वी उष्माघातामुळे आपल्याला काय काय परिणाम, आपल्या शरीरावर किती परिणाम होतो, त्याविषयी काही सूचना आपण जाणून घेऊया. सध्या उष्णतेची लाट आहे, उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी ह्या उपाययोजना करण्यात याव्यात. तहान लागलेली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलके पातळ सच्छिद्र कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट, चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बॉटल आपल्या सोबत असावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम, अशी उन्हाचा झटका बसण्याची चिन्ह ओळखावीत आणि चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना पुरेसे पाणी द्यावे. या सगळ्या सूचनांचा वापर करून या उष्माघातामुळे आपण आपल्या शरीराचा तोल सांभाळू शकतो. सुनील पाटील सर, आजची जी आपली चर्चा सुरू आहे की स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना ही चालू आहे, आणि ब्रेकला जाण्यापूर्वी शलाका गाडगीळ यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता की ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये फक्त बुद्धिमान विद्यार्थीच या स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊ शकतात का, असा त्यांचा प्रश्न होता. आणि आपल्याला त्याच्यासाठी क्लास लावणं कितपत गरजेचं आहे आणि त्यांची फी खूप अवाढव्य असते, असे त्यांचे जे प्रश्न होते त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? शलाका जे फक्त बुद्धिमान विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊ शकतात असं काही नाहीये. कुठल्याही स्पर्धा परीक्षेचं तुम्ही फायनल मेरिट बघितलं तर साधारण 35-50% सिलेक्शन झालेले असतात. मग ती मुख्य परीक्षा असू द्या, इंटरव्ह्यू असू द्या, त्याचा जो स्कोर असतो. आणि आजपर्यंतचं असं ऑब्झर्वेशन आहे की विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा किंवा शालेय परीक्षा ज्या असतात, विद्यापीठाच्या पात्रता परीक्षा असतील, शालेय परीक्षा असतील, त्यांच्यापेक्षा स्पर्धा परीक्षांची प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असते. आणि त्यामुळे सामान्य विद्यार्थी, अतिसामान्य विद्यार्थी सगळे एका प्लॅटफॉर्मवर असतात आणि सर्वजण स्पर्धा परीक्षा देऊ शकतात. दुसरं महत्वाचं तुम्ही जे विचारलं की क्लासेसची आवश्यकता असते का, जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अभ्यासक्रम समजून घेतला, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं आणि स्वतःच्या स्ट्रेंथ आणि वीकनेस अनालाइज केलं आणि त्यांना ओव्हरकम केलं, वीकनेसला ओव्हरकम केलं, स्ट्रेंथ चांगल्या प्रकारे वापरल्या, तर कुठलाही सामान्य मुलगा स्वयं सेल्फ स्टडीने, स्वयं अध्यापनाने सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवू शकतो. क्लासेस किंवा मार्गदर्शक हे तुम्हाला यशापर्यंत घेऊन जायला नक्कीच मदत करतात. अगदी खरं. आपलं आता हे जे आपले सगळे विद्यार्थी आहेत त्यांनी करता या परीक्षानंतर या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी याचं मार्गदर्शन आपण तुमच्याकडून करून घेणारच आहोत. पण आपले एक फोनिक गेस्ट रंजन कोळंबे हे आपल्या बरोबर लाईनवर आहेत. नमस्कार रंजन कोळंबे, हे गेले अनेक वर्षांपासून यूपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. नमस्कार सर, सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार मॅडम. नमस्कार रंजनजी, आपली चर्चा सुरू आहे की स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना आणि आपल्याबरोबर दोन गेस्ट आहेत, पंकज गांधी आणि सुनील पाटीलजी, त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन करून घेतच आहोत. पण तुम्ही सुद्धा आम्हाला असं सांगा की यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास हा जो आहे, ह्या दोन्ही परीक्षांचा अभ्यास आपल्याला एकाच वेळी करता येईल का? हो, या दोन्ही परीक्षांचा एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास एकाच वेळी आपल्याला करता येऊ शकतो. याचं कारण म्हणजे दोन्ही परीक्षांचा बराचसा सिलेबस सारखाच आहे. जर आपण एमपीएससीची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आणि यूपीएससीची पूर्व परीक्षा यांचा सिलेबस बघितला तर तो बराचसा सारखा आहे. ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे या तिन्ही परीक्षांचा अभ्यास व्यवस्थित करता येऊ शकतो एकत्रच. फक्त यूपीएससीचा जी मुख्य परीक्षा येते तिचं मात्र सगळं डायनामिक्स मात्र वेगळं आहे, त्यामुळे त्याचा वेगळा अभ्यास करायला लागेल. त्यामुळे दोन प्रकारे आपल्याला या परीक्षेचा अभ्यास करता येऊ शकतो. एक तर एमपीएससीचा अभ्यास हा बेस म्हणून समजून मग यूपीएससीसाठी वेगळं काय करायचं आहे त्याचा विचार करून मग आपल्याला अभ्यास करता येईल, नाहीतर उलट सुद्धा करता येऊ शकेल की यूपीएससीचा अभ्यास एक बेसिक करायचा आणि तो झाल्यानंतर मग एमपीएससीच्या अभ्यासासाठी वेगळं काय करायला पाहिजे याचा विचार करून मग आपल्याला एमपीएससीचा साईड बाय साईड अभ्यास सुद्धा करता येऊ शकतो. अशा दोन्ही परीक्षांचा एकत्रित अभ्यास निश्चित करणं शक्य आहे त्याच्यामध्ये. अगदी खरं आहे रंजनजी, आपल्याबरोबर आपले अजूनही म्हणजे जे गेस्ट आहेत जे अनेक वर्ष स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत, सुनील पाटीलजी आपल्याबरोबर, रंजन कोळंबे सर पण आहेत, तर तुम्ही काय सांगाल की म्हणजे त्याचा अतिरिक्त ताण काही विद्यार्थ्यांवर वगैरे किंवा असं पडण्याची शक्यता असते का? हो, अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता म्हणजे थोडासा अभ्यास वाढण्याची शक्यता आहे. पण मात्र सारख्याच अभ्यासाच्या आधारावर जर दोन तीन परीक्षा देता येत असतील तर निश्चितच एका परीक्षेला दुसरी परीक्षा ही एक प्रकारचा एक प्लॅन बी म्हणून कन्सिडर करता येऊ शकेल. एका परीक्षेत यश नाही मिळालं तर दुसरी परीक्षा निश्चित हाताशी ठेवता येऊ शकेल. त्यामुळे थोडासा अभ्यास वाढेल, थोडंसं प्लॅनिंग व्यवस्थित करायला लागेल, थोडासा ताणतणावही वाढेल, पण मात्र विद्यार्थ्यांच्या यशाच्या दृष्टिकोनातून निश्चितच ही गरजेची गोष्ट असेल. आपण जर बघितलं, सुनील पाटील सर तुम्ही काय सांगाल, सन 2011 पासून एमपीएससी आणि यूपीएससीने त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल केलाय आणि एमपीएससीचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी यूपीएससीची पूर्वपरीक्षा आणि एमपीएससीची पूर्वपरीक्षा, राज्यसेवा पूर्वपरीक्षा यांचा अभ्यासक्रम 90% सारखाच झालेला आहे. फक्त यूपीएससीचा अभ्यास करताना थोडा महाराष्ट्रावर फोकस असणारा इतिहास, भूगोल किंवा समाजसुधारक या गोष्टींचा जर अभ्यास केला तर मला वाटतं एमपीएससी आणि यूपीएससी दोघं पण विद्यार्थी एका वेळेस अभ्यास करू शकतात आणि कुठले अतिरिक्त ताण त्यांच्यावर त्याच्यामुळे येणार नाही. पण नक्कीच सांगावं असं वाटेल की मुख्य परीक्षा जी यूपीएससीची असते ती सब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे लिखाणावर आधारित परीक्षा आहे, आणि एमपीएससीची मुख्य परीक्षा मात्र ऑब्जेक्टिव्ह आहे, वस्तुनिष्ठ स्वरूपाची. तर मुख्य परीक्षेच्या अभ्यासामध्ये कदाचित एमपीएससी आणि यूपीएससीला आपल्याला थोडी स्ट्रॅटेजी बदलावी लागेल, परंतु पूर्वपरीक्षेचा अभ्यास
विद्यार्थी एकाच वेळेस दोघांचाही करू शकतात आणि दोघांचे सक्सेस रेशो आता बऱ्यापैकी वाढलेला आहे. रंजनजी, खरं तर हे जे यूपीएससी एमपीएससी किंवा ह्या स्पर्धा परीक्षांची जी आपण तयारी करतो त्यासाठी काही वेगवेगळे संदर्भ रेफर करावे लागतात, तर ते संदर्भ कुठे सहज उपलब्ध होतील विद्यार्थ्यांना? कसे उपलब्ध होतील असं का? हा, काय वाचलं पाहिजे म्हणजे ते संदर्भ त्यांना कसं सहज उपलब्ध होतील आणि काय नक्की रेफर करावं, त्यांनी काय मार्गदर्शन कराल? हा, तर जर आपण या सगळ्या अभ्यासाच्या जर समजा आपण स्टेप्स बघितल्या तर त्यातली पहिली स्टेप महत्वाची ही येते की आपल्याला संदर्भ ग्रंथ कोणते वाचायचे आहेत. एमपीएससी साठी अभ्यास करताना सुरुवातच केली पाहिजे मुळात स्टेट बोर्डाच्या पुस्तकांपासून, म्हणजे 6वी ते 12वीच्या पुस्तकांचा पूर्ण अभ्यास करणे आणि युपीएससीच्या अभ्यासासाठी 6वी ते 12वीचे एनसीईआरटीच्या जे पुस्तक असेल त्यांचा पूर्ण अभ्यास करणे आणि या दोघांचाही अभ्यास झाल्यानंतर मात्र प्रत्येक विषयाचं एक एक स्टँडर्ड बुक जे असेल किंवा रेफरन्स बुक जे असेल त्याचा अभ्यास करायचा आणि तो अभ्यास झाल्यानंतर त्यात प्रत्येक विषयाच्या एका पुस्तकाचं एक 3-3, 4-4 रिडिंग झाल्यानंतर आणि तो विषय व्यवस्थित आत्मसात झाल्यानंतर मग त्याला दुसरं किंवा तिसरं नंतर पुस्तक त्याला त्याची जोड देता येऊ शकेल. आणि ही सगळी पुस्तकं महाराष्ट्रात संपूर्ण सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं उपलब्ध आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना ती सहज उपलब्ध सुद्धा आहेत आणि शाळेची पुस्तकं तर सर्व ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये इव्हन तालुका स्तरापर्यंत उपलब्ध असल्यामुळे ती मिळण्यासाठी पण विशेष काही अवघड नाही. एनसीईआरटीची पुस्तकं जरा मिळण्यासाठी मात्र जरा थोडसा थोडे कष्ट घ्यावे लागू शकतील पण इंटरनेटमुळे आज ती सुद्धा एकदम फ्रीली पूर्ण उपलब्ध आहेत त्यामुळे सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत बाजारामध्ये. अगदी खरं आहे. पंकजजी, आपल्याबरोबर आपले फोनी गेस्ट आहेत रंजन कोळंबे, परंतु यूपीएससी आणि एमपीएससी याच्यामध्ये एक सी सॅट नावाचा पेपर असतो, त्याची तयारी कशी करावी? सी सॅटला बेसिकली म्हणजे सी सॅट हा काही असा वेगळा पेपर नाही. सी सॅटला रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचा हा भाग जरा जास्त आहे आणि तोही रिडिंग कॉम्प्रिहेन्शन रिझनिंग ओरिएंटेड आहे. जे आपण बाकी परीक्षांमध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शन पाहतो तसं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन हे सी सॅटला नाही आणि त्याच्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंगचा भाग हा कमी आहे. पण मागच्या वर्षीचा जर ट्रेंड पाहिला तर मॅथ्स आणि रिझनिंग वाढत जात आहे आणि रिडिंग कॉम्प्रिहेन्शन थोडं कमी होत आहे. युपीएससीनी त्याला फक्त पासिंग पेपर ठेवलेला आहे आणि एमपीएससी पेपर प्री क्लिअर करणे याचा सगळ्यात महत्वाचा भाग सीसॅट आहे. तर याच्यात रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि पेपर जर तुम्ही मागच्या 4 वर्षीचे पेपर पाहिले त्यांचा प्रकार काय, तरच, तेव्हा, फक्त, त्याच्यामुळेच, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत आणि बेस्ट त्याची तयारी कशी करू शकतो आपण, जेव्हा आपण लोकसत्ता किंवा कुठलाही वर्तमानपत्र आपण जेव्हा वाचतो त्याच्यातले संपादकीय पाहावेत आणि त्याच्यावर स्वतः प्रश्न बनवावेत. ही सगळ्यात बेस्ट तयारी, स्वतः प्रश्न बनवत राहा. त्या प्रकारे जे आपले आयोगाचे प्रश्नपत्रिका आहेत त्यानुसार या संपादकीयांवरनं जर प्रश्न बनवले तर जीएसची सुद्धा तयारी होईल, जनरल स्टडीजलाही उपयोग होईल आणि तुमची उतार्यात 70-80% अॅक्युरेसी येऊ शकते त्याच्यात. अगदी खरंय. रंजनजी, आता ही जी माहिती तुम्ही दिलीत की अतिरिक्त ताण न पडता ह्या दोन्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास मुलं करू शकतात, ही जी माहिती दिली आम्हाला एवढी छान, आम्हाला तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुनीलजी, आता ही जी आपली चर्चा सुरू होती की विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण न पडता सुद्धा त्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकतात, यूपीएससी आणि एमपीएससी ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या अशा स्पर्धा परीक्षा आहेत किंवा काय काय क्षेत्रामध्ये मुलं जाऊ शकतात? कारण की नेमकी आता परीक्षा झालेली असतात आणि त्यांच्या मनासाठी गोंधळ उडालेला असतो की आता मी काय करावं. बरोबर. स्पर्धा परीक्षा म्हटलं की महाराष्ट्रात तरी मुलांना एमपीएससी आणि यूपीएससी दोनच परवलीचे शब्द माहिती असतात, पण स्पर्धा परीक्षांचं विश्व खूप मोठं आहे. नुसतं एमपीएससीचा आपण विचार केला तर एमपीएससीमध्ये डझनभर स्पर्धा परीक्षा वर्षभरात घेतल्या जातात. त्यामध्ये राज्यसेवा परीक्षा असेल जी वर्ग 1 आणि वर्ग 2 अधिकारी पदांसाठी घेतली जाते, त्यानंतर पीएसआय असेल, एसटीआय असेल, मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी असेल, सरसेवा भरतीच्या अनेक परीक्षा असतील, अशा साधारण 12-15 परीक्षा वर्षभरात एमपीएससी घेत असते. त्या व्यतिरिक्त युपीएससीच्या पण फक्त आपण सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा त्याच्यावर फोकस करतो, परंतु महाराष्ट्रातल्या युवकांनी युपीएससी म्हटलं की सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा, त्याच्या व्यतिरिक्त असिस्टंट कमांडंट हे सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनसाठी एक महत्वाचं पद आहे. आयपीएसला इक्विव्हॅलंट केडर ते मानलं जातं, त्याच्या पण दरवर्षी नियमित परीक्षा होत असतात. त्याच्या पलीकडे डिफेन्स सर्व्हिसेससाठी युपीएससी नियमितपणे 2 वेगवेगळ्या परीक्षा घेते, एक म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षा
आणि एक जी डिग्री नंतर विद्यार्थी देऊ शकतात आणि 12वी सायन्स असणारे विद्यार्थी हे एनडीएची परीक्षा देऊ शकतात. या दोन्ही पण परीक्षा वर्षभरात दोन दोन वेळा होतात, दर 6-6 महिन्यांच्या अंतराने त्या घेतल्या जातात. या व्यतिरिक्त ज्यांना रेल्वेमध्ये अधिकारी पदावर जायचं, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जायचं आणि 12वी नंतरच रेल्वेत अधिकारी व्हायचंय अशा विद्यार्थ्यांना रेल्वे अप्रेंटिसशिप एक्झाम ही यूपीएससी घेत असते. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आयएससी एक्झाम दरवर्षी यूपीएससी कडून कंडक्ट केली जाते. तशा यूपीएससी कडून पण जर साधारण आपण विचार केला तर डझनभर परीक्षा असतात, एमपीएससी कडून डझनभर परीक्षा असतात आणि याच्या पलीकडे एमपीएससी यूपीएससीच्या पलीकडे जर आपण भारतासारख्या महाखंड म्हणजे मोठ्या प्रदेशाचा जर विचार केला तर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत दरवर्षी 40 ते 50 हजार विद्यार्थ्यांना उमेदवारांना नोकरी दिली जात असते. त्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन याची साधारण 1977 स्थापना केली गेली. अखिल भारतीय स्तरावरच्या 29 सर्व्हिसेसमध्ये 29 मंत्रालयांमध्ये ज्या वेगवेगळ्या सेवा उपलब्ध असतात मग त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर असेल, इन्स्पेक्टर ग्रेड म्हणजे निरीक्षक ग्रेड, त्यानंतर सब इन्स्पेक्टर म्हणजे उपनिरीक्षक, मग सीबीआय असेल, कस्टम असेल, इन्कम टॅक्स असेल किंवा असिस्टंट केडर, वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये ऑडिट ऑफिसर, एन्फोर्समेंट ऑफिसर असे अनेक पदं असतात. त्याच्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम दरवर्षी नियमितपणे घेत असते आणि साधारण 20 ते 30 हजार पदं अधिकारी पदाची पदं त्याच्यातून भरली जात असतात. त्या व्यतिरिक्त इयत्ता 10वी पास उमेदवारांसाठी सुद्धा मल्टी टास्किंग ग्रेडची एक परीक्षा दरवर्षी घेतली जाते. इयत्ता 12वी पास उमेदवारांसाठी सुद्धा एक विशिष्ट परीक्षा हायर सेकंडरी लेवल ही परीक्षा घेतली जाते आणि त्यामधून पण साधारण 20 ते 30 हजार उमेदवारांना नोकरी दिली जात असते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की असे अनेक क्षेत्रात अशा अनेक वाटे आहेत की जे विद्यार्थी चोखून दळू शकतात की तिथे वाटेवरून जाऊ शकतात. फक्त हेच दोन तीन असे क्षेत्र आहेत की तिथेच आपण आपलं करिअर किंवा काय करू शकतो. याविषयी आपण अधिक चर्चा करूया. आपल्याला एक फोन घेऊया आधी. धीरज पात्रेकर आपल्याशी बोलत आहेत अकोल्यावरून. नमस्कार मॅडम. जो हे आहे बोला मॅडम. हा जो मोटर वाहक इन्स्पेक्टरचा जो आरटीओचा एक्झाम होते ते त्याची एमपीएससी म्हणजे तयारी काय करायला हवी. बरं, धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळणारच आहे. अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या की ह्यांची पूर्वतयारी करताना कसं नियोजन करावं. आपली चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहेत पण त्यापूर्वी उष्माघातामुळे आपल्याला काय काय आपल्या शरीरावर परिणाम होतो आणि आपण तो कसा टाळावा यासंबंधीच्या काही सूचना बघूया. सध्या उष्णतेची लाट आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्या. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पाण्याच्या पिण्याची व्यवस्था करावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर महिला, कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणासाठी शेड उभारावेत. जागोजागी पाणपोई याची सुविधा करण्यात यावी. या सगळ्या सूचनांचा वापर करून आपण उष्माघातापासून आपला स्वतःचा बचाव करू शकतो. पंकजी, आपली ही चर्चा आपण पुढे चालू ठेवतो आहे की स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना आणि अतिशय चांगले चांगले प्रश्नही आपल्याला आपल्या प्रेक्षकांकडून येत आहेत. आत्ताच विश्रांतीला जाण्यापूर्वी धीरज यांनी जो प्रश्न विचारला होता त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल. जे त्यांनी म्हटलं सोप्या भाषेत आपण रोजच्या भाषेत त्याला आरटीओ जे म्हणतो तर आरटीओची परीक्षा आयोग एमपीएससी आयोग घेतोय. याला मेकॅनिकल इंजिनियर्स आणि डिप्लोमा मेकॅनिकल होल्डर्स ते परीक्षा देऊ शकतात आणि ही परीक्षा आता होणार आहे. त्याच्यात बेसिकली एप्टिट्यूड ज्याला आपण म्हणतो बुद्धिमत्ता, मॅथ्स, इंग्लिश रिझनिंग हा त्याचा एक भाग, सामान्य ज्ञान, रोजचं करंट अफेअर्स आणि थोडा वेगळा भाग आहे त्याच्यात म्हणजे थोडासा एमपीएससी लेवलचा भाग नाही पण थोडंसं भूगोल, इतिहास हाही भाग त्याच्यात येईल आणि त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा भाग, ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल हा त्यांचा म्हणजे बेसिकली त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा केलेला आहे. आणि जी मेन्स परीक्षा राहील त्याच्यात तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईलवर बरेचसे प्रश्न राहणार आहेत. तर गेटची पुस्तकं, गेटच्या आधीच्या प्रश्नपत्रिका, म्हणजे जर तुम्ही 4 वर्षाचं इंजिनिअरिंग तुम्ही एन्जॉय करू शकले नाहीत, जर तुम्हाला 4 वर्षाचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग तितकंसं आवडलं नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल की मग मी ही आरटीओची परीक्षा पास होईल तर ती थोडं कठीण आहे. प्रीसाठी तर परत तोच ऍप्टिट्यूड, आयक्यू, बुद्धिमत्ता, मॅथ्स, इंग्लिश आणि रिझनिंग
आणि त्याच्यानंतर ऑटोमोबाईल त्या क्षेत्रातल्या त्यांनी एक स्पेसिफिक मार्क ठेवलेले आहेत करंट अँड जनरल अवेअरनेस रिलेटेड टू द मेकॅनिकल इंजिनिअरिंग ट्रेंड्स. तर नवीन घडामोडी या क्षेत्राच्या होत आहेत आणि मेन्स परीक्षा पास करण्यासाठी तुम्हाला 4 वर्षाचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्याच्यातलं सॉम टॉम हे जे व्हेरियस सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला 4 वर्षाचे म्हणजे बेसिकली गेटचा अभ्यास आणि हाच अभ्यास तुम्हाला नंतर तुम्ही एमपीएससीच्या परीक्षा या आरटीओ नंतर इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस जे युपीएससी घेतं किंवा तुम्ही मेकॅनिकल हा ऑप्शनल घेऊन युपीएससी म्हणजे बेसिकली तुम्ही मेकॅनिकलचा चांगला अभ्यास करावा आणि त्यानुसार आरटीओची तर परीक्षा द्याच पण या बाकीही परीक्षा द्या तर ती सगळी तयारी तुमची एकसोबत करता येईल करता येऊ शकते. जसं मगाशी आपल्याला सुनील सरांनी पण सांगितलं ह्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यामध्ये बँक पीओ आणि स्टाफ सिलेक्शन यामध्ये विद्यार्थी किती वेळात तयारी करू शकतो किंवा तयार होतो आणि त्याची टक्केवारी कशी असते काय सांगाल पंकजी? तयारी करण्यासाठी म्हणजे 1 वर्षाचा कालावधी हा माझ्यानुसार सफाईस करेल हा तेवढा कालावधी पुरेसा आहे. जे आपण पाहतो जुगाऱ्यांसारखं की पुढचा डाव माझाच ते तसं नसावं म्हणजे बरेचसे विद्यार्थी सध्या 4-4, 5-5 वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षा देत आहेत आणि जे आपलं मोदीजींचंही म्हणणं आहे मेक इन इंडिया किंवा एंटरप्रेन्योरशिप त्याला कुठे ना कुठे आपलं जे प्रॉडक्टिव्ह वर्ष आहे ते वाया जात आहे. एक वर्षाचा कालावधी किंवा आपण बरेचसे एक जे ट्रेंड आहे की विद्यार्थी युपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला जातात पुण्यात किंवा बाकी शहरांमध्ये तयारी होऊ शकते दिल्लीला जातात तिथं 4-4, 5-5 वर्ष वाया घालवतात सगळे अटेम्प्ट झाल्यानंतर एमपीएससीकडे किंवा बँककडे येतात. तर तसं न करता 1 वर्षाचा कालावधी हा माझ्यानुसार पुरेसा आहे. त्याच्यात तुम्ही चेक करून घ्यावं की आपण कुठपर तयारी करू शकतोय आपल्याला इतिहासात भूगोलात करंट वाचनात किती रस येतोय. 2 वर्ष मॅक्झिमम की पहिला आपला अटेम्प्ट चांगला झाला नाही तर दुसरा वर्ष असून अभ्यास करून पण त्याच्यानंतर असं नसावं की तिसरं वर्ष घरी बसून मी अभ्यास करतोय. घरचे कितीही आपल्याला सपोर्ट करायला रेडी असले तरी नोकरी करता करता आपण अभ्यास करावा आणि शेवटी समजून घ्यावं की या परीक्षांना जसं एक सोपंसं उदाहरण की एसबीआय पीओ जी आता परीक्षा होणार आहे त्याला 1 कोटीच्या वर विद्यार्थी बसणार आहे आणि 2400 जागा आहे. तर बेसिक समीकरण आपण समजून घ्यावं किंवा जे पालकांचं सुद्धा म्हणणं असतं की मी 30 वर्ष आधी बँकेत अधिकारी झालो आणि माझा मुलगा किंवा मुलगी होत का नाही तिच्यात दोष आहे की क्लासमध्ये दोष आहे की कशात आहे तर तेव्हा तेवढी स्पर्धा नव्हती. आपणही तसं ते समजून घेऊन तेवढं करणं. सुनीलजी तुम्ही काय सांगाल की म्हणजे त्याच्यामध्ये कितपत म्हणजे तयारी करणं म्हणजे 1 वर्षाचा हा कालावधी पुरेसा आहे असं जे पंकजींचं म्हणणं आहे काय सांगाल? अगदी बरोबर. बँकेच्या किंवा स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 विषय महत्वाचे असतात. एक म्हणजे गणित मॅथमॅटिक्स, दुसरं रिझनिंग बुद्धिमापन चाचणी, तिसरा इंग्रजी इंग्लिश. हे तिघही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात पूर्वपरीक्षेला. पूर्वपरीक्षा क्वालिफाय केलं की आपण मुख्य परीक्षेला जातो त्याच्यात पुन्हा 3 विषय असतात. याच्या व्यतिरिक्त कम्प्युटर अवेअरनेस की जो अगदी सोपा विषय असतो आणि जनरल अवेअरनेस म्हणजे आपल्या आसपास काय घडतंय लोकल टू ग्लोबल लेवलला तर त्याचा फक्त अभ्यास विद्यार्थ्यांना करायचा असतो. असं सीमित अभ्यास या परीक्षांना असतो. आपण एमपीएससी युपीएससीच्या परीक्षांची जर तुलना केली तर त्याच्यामध्ये जनरल स्टडीचा आवाका खूप मोठा असतो. त्याच्यासाठी सगळे विषय अगदी इतिहास भूगोल राज्यशास्त्र असेल हे खूप वाचावे लागतात. त्या तुलनेने बँकेच्या स्पर्धा परीक्षांमध्ये जनरल अवेअरनेस हा विषय असतो. जीकेचे प्रश्न येत नसतात आणि म्हणूनच जर आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये तुलना करायची ठरवली तर एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा म्हणजे टेस्ट मॅचेस सारख्या असतात की ज्या 5-5 दिवस चालतात आणि बऱ्याचशा म्हणजे त्यांच्या निकाली कमी लागतात ड्रॉ होतात. त्या उलट जर आपण बँकेच्या स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा बघितल्या तर दर महिन्याला यांच्या जाहिराती येत असतात. दर महिन्याला अगदी परीक्षा असतात. लाखोच्या संख्येने जागा नोकरीच्या उपलब्ध असतात आणि अभ्यासक्रम फक्त 3-4 कोर विषय असतात. त्यामुळे अगदी 2020च्या मॅचेस सारखं असतं. कमी वेळ अभ्यास करायचा. 6 महिने ते वर्षभर अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित प्रकारे केला प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून या बेसिक विषयांचा अभ्यास केला तर नक्कीच मला वाटतं 1 ते 1.5 वर्षांमध्ये नोकरी मिळालेली असते. अरे वा. अखेर आपली चर्चा पुढे चालू ठेवूया. आपला एक पुढचा फोन घेऊया. राजेश गावित आपल्याशी बोलत आहेत नंदुरबार वरून. नमस्कार. बोला. एमपीएससी एक्झाम आणि युपीएससी एक्झाम देताना कोणत्या विषयावरती भर द्यावा आणि एक म्हणजे युपीएससी परीक्षेमध्ये जास्त भर हा चालू घडामोडींवरती दिलेला दिसून येतो तो कितपत करावा याविषयी काही मार्गदर्शन होत. बर, धन्यवाद राजेशजी. सुनीलजी काय सांगाल त्यांना? एमपीएससी युपीएससीचा अभ्यास करताना जनरल स्टडीजवर मला वाटतं जास्त भर दिला पाहिजे. कारण पूर्वपरीक्षेला पण जनरल स्टडीजचा एक महत्वाचा पेपर असतो जो 200 मार्काला आहे दोघ परीक्षांमध्ये. आणि मुख्य परीक्षेमध्ये पण प्रामुख्याने भर हा जनरल स्टडीजवर असतो.
तर त्याच्यावर जास्त भर असायला पाहिजे. आणि राहिलं चालू घडामोडी, तर जनरल स्टडीजचा अभ्यास करताना सुद्धा आपल्या आसपास काय घडतंय त्याचं जर आपण सजगपणे ज्ञान घेतलं तर त्याच्यावर आधारित प्रश्न परीक्षेला जास्त विचारले जातात. म्हणून चालू घडामोडींसाठी नियमितपणे वृत्तपत्राचं वाचन, दूरदर्शनच्या बातम्या बघणं, चर्चासत्रांमध्ये चर्चासत्र ऐकणं, तर ह्या गोष्टी मला वाटतं महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यावरूनच इतिहास, भूगोल असेल किंवा राज्यशास्त्राचे प्रश्न असतील तर करंट कॉन्टेक्स्टमध्ये ते जास्त विचारलेले असतात. अगदी खरं. पंकजी, ह्याच बरोबरीने म्हणजे बँकिंग किंवा ही जी क्षेत्र आपण बघतोय त्याच बरोबरीने मिलिटरी म्हणजे संरक्षण आणि पॅरामिलिटरी ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच संधी उपलब्ध आहेत, त्याविषयी काय सांगाल? पॅरामिलिटरी म्हणजे सध्या माझ्यासोबत एक ब्रिगेडियर गिल म्हणून जोडलेले आहेत, तर त्यांनी मला एक सांगितलं की महाराष्ट्रात त्यांनी एकदा मुंबई एअरपोर्टवर एका व्यक्तीला विचारलं की या इतक्या एकूण स्टाफ किती आहे, आणि त्यांनी जो ही संख्या सांगितली असेल, आणि त्यांनी मग विचारलं की इसमें महाराष्ट्रवाले कितने है, आणि त्यांनी उत्तर दिलं की याच्यात 1% कमी महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत महाराष्ट्रातल्या मुंबई एअरपोर्टवर. कारण की बऱ्याचशा आपल्याला लहानपणापासून फक्त माहिती असतं ते इंजिनिअरिंग आणि मेडिकल, याच्या व्यतिरिक्त आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात. आणि सध्या सुद्धा जो कल आहे तो बँक पीओ किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनकडेच आहे. आता जाहिराती पॅरामिलिटरीसाठी सुद्धा येणार आहेत, त्याच्यात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स, या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात असतात. आणि एक म्हणजे तथ्य असं आहे की त्याच्यात तुम्ही जर नुसतं इन्स्पेक्टर म्हणून जॉईन झाले, म्हणजे अधिकारी म्हणून इन्स्पेक्टर म्हणून कमीत कमी तुम्ही जॉईन होता, आणि जर तुम्ही काहीही न करता तुमचा रेकॉर्ड सुद्धा नॉर्मल जरी राहिला तरी तुम्ही आयजी लेवलनी रिटायर व्हाल, ही रियालिटी आहे. म्हणजे ते एक नॉर्मल जो आपला बेसिक म्हणतात आपल्याला त्याला जे आपलं प्रमोशन होत राहतं डिपार्टमेंटल, तर हे पाहता तुम्ही आयजी म्हणून रिटायर व्हाल हे तथ्य आहे. आणि हे बऱ्याचशा आपल्याला अजूनही महाराष्ट्रात माहिती नाही, तर ते विद्यार्थ्यांनी आणि तयारी हीच परत आपली तीच तयारी आहे, तेच मॅथ्स, तेच बुद्धिमत्ता, तेच एप्टिट्यूड आणि तेच जनरल नॉलेज. अगदी खरं. म्हणजे ह्या सुद्धा संधी त्याचा सुद्धा आपण वापर करून घेतला पाहिजे. सुनीलजी, खरं तर आता ह्या अनेक क्षेत्रात जसं तुम्ही सांगितलं की नुसतं युपीएससी, एमपीएससी आणि बँकिंग किंवा असे अनेक वेगवेगळी क्षेत्र आहेत जिथे मुलं जाऊ शकतात, पण मुळात मग 10वी 12वी नंतर या स्पर्धांची तयारी कशी करावी? 10वी 12वी नंतरचा कालावधी आहे तसं म्हटलं तर सगळ्यात आदर्श कालावधी आहे. 10वी नंतर विद्यार्थ्यांनी जर ठरवलं की आपल्याला चांगलं करिअर करायचं, तर चांगलं करिअर म्हटलं तर आजच्या प्रायव्हेटायझेशनच्या युगामध्ये मला असं वाटतं की शासकीय सेवा हेच पर्यायाने चांगलं करिअर सगळ्यांना समजून येईल किंवा लक्षात येईल. तर शासकीय सेवेमध्ये जायचं असेल तर स्पर्धा परीक्षांना पर्याय नाही, आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास जर करायचा असेल तर आपण 10वी 12वी नंतर ज्या दरवर्षी परीक्षा देतो वरच्या वर्गात जाण्यासाठी, तशा ह्या परीक्षा नसतात. याच्यात एक तर सिलेक्शन असतं किंवा रिजेक्शन असतं, आणि म्हणून अगदी डिग्री झाल्यानंतर जे विद्यार्थी विचार करतात की आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याला चांगला जॉब मिळत नाही आणि आता एमपीएससी यूपीएससीकडे वळावं, तेच जर विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी 10वी 12वी नंतर मुलांना त्याचं लक्षात आणून दिलं स्पर्धा परीक्षांचं महत्व, तर मला वाटतं ते सगळ्यात चांगलं करिअर ऑप्शन असेल. मग आता तयारी कशी करावी, तर अगदी डिग्रीच्या फर्स्ट इयरला असणारे विद्यार्थी असतील तर त्यांनी फर्स्ट इयर पासून तर थर्ड इयर पर्यंत फायनल प्री फायनल इयर पर्यंत जनरल स्टडीजचे विषय अगदी बेसिकली वाचून काढले. मग त्याच्यासाठी जसं कोळंबे सरांनी सांगितलं की महाराष्ट्र स्टेट बोर्डचे पुस्तकं असतील जे आपण 5वी ते 12वी पर्यंत तितके सिरियसली वाचले नसतील, फक्त परीक्षा पास होण्यापुरते वाचले असतील, पण आता स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठीच ते वाचायचे असतील तर पुन्हा त्याच्यातील संकल्पना समजून घेणं, त्याच्यातले बारकावे समजून घेणं, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणं, स्पर्धा परीक्षेच्या मागच्या 2-3 वर्षांच्या प्रश्नपत्रिकाचं बघितल्या आणि त्याचं वारंवार वाचन केलं, लिखाण केलं, तर आपल्या लक्षात येईल की कुठल्या प्रकारचे प्रश्न हे आयोगाकडनं विचारले जातात, त्यासाठी नेमकं वाचताना काय वाचावं, कुठल्या नोट्स काढाव्या, कुठे अंडरलाईन करावं, रिव्हिजन कशाचं करावं, चालू घडामोडींवरचे कसे प्रश्न परीक्षेला विचारले जातात, मुलाखतीमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, हे जर विद्यार्थ्यांनी एकदा सुरुवातीला समजून घेतलं 1-2 महिन्यामध्ये तर मला वाटतं अगदी डिग्री घेताना पुढच्या 3 वर्षांमध्ये फर्स्ट इयर पासून ते थर्ड इयर पर्यंत ते सहज डिग्री बरोबरच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकतात, आणि फायनल इयरला असतानाच पदवी बरोबरच त्यांना एक चांगली नोकरी किंवा सरकारी अधिकारी पदी त्यांची नियुक्ती झालेली असू शकते. आणि पंकजी, की सध्या म्हणजे परदेशात कशा संधी उपलब्ध आहेत त्याच्यासाठी? परदेशात म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग युएसच्या निवडणुका आणि आलेला म्हणजे बऱ्याचशांना बसलेला धक्कादायक निकाल आणि त्यांची जी विधानं आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची जी विधानं आहेत, बराचसा भारतीय वर्ग विद्यार्थी वर्ग जे GRE देऊन पुढे जाणार होते किंवा सॅटची परीक्षा देऊन 12वी नंतर जे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रॅमसाठी विदेशात जाणार होते, बरेचसे थोडेसे त्यांनी हा म्हणजे आपला जो विचार आहे तो पुढे ढकललेला आहे 6 महिन्यांनी किंवा वर्षभरांनी की तिथले निर्णय काय होतात.
पण नेहमी जसं ते इंग्रजीत म्हणतात टेक द पाथ लेस ट्रॅव्हल्ड, की जेव्हा जिथे पूर्ण आपला सगळं पूर्ण कळप चाललेलं आहे तिकडे न जाता, तर माझ्यानुसार सध्या बऱ्याचशा संधी आहेत. अंडरग्रॅज्युएट प्रोग्रॅमसाठी तुम्ही सॅटची परीक्षा देऊन 12वी नंतर तुम्ही तिकडे वेगवेगळ्या कोर्सेससाठी जाऊ शकता, आणि आपल्या अभ्यासक्रमांच्या क्रमांपेक्षा वेगळा म्हणजे तिथे तुम्ही आपले विषय निवडू शकता. तर कोणाला म्युझिकमध्ये आवड आहे, कोणाला वेगवेगळ्या विषयांमध्ये आवड आहे, तर तू तिथली संधी आहे. आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर इंजिनियर्सनी जीआरई देऊन इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंटचे सब्जेक्ट जीमॅट द्या, जीआरई द्या, त्याच्यात तुम्ही एमएस करण्यासाठी मॅनेजमेंटचे सब्जेक्ट घेऊ शकता, स्टॅटिस्टिक्सचे घेऊ शकता. आणि आपण भारतीय म्हणजे जी शिक्षण पद्धती ज्याच्यासाठी आपण नेहमीच म्हणत आलेलो आहे, मारून मारून अभ्यास करून घेणे, पाठांतर करून घेणे, पण त्याचा निश्चितच फायदा आपल्याला होतो. की जेव्हा आपण अमेरिकेत जातो तेव्हा जे म्हणतात की तुम्हाला मॅथ्स कितना अच्छा आहे, आपला इथला नॉर्मल मॅथ्सवाला सुद्धा तिथे जाऊन खूप चांगलं परफॉर्म करतो. तर त्याच्यामुळे आपण जे वेगवेगळे सत्यम शिवम सुंदरम जे आपण म्हणतोय, सुंदर पिचाई आहे, सत्या नडेला, त्यांनी जे अचीव्ह केलेलं आहे ज्यात कुठलं ना कुठं आपल्या शालेय शिक्षण पद्धतीचा भाग आहे. आणि संधी बिलकुल आहे तुम्ही जीआरईची. आणि जेव्हा आपण जीआरई किंवा जीमॅट या परीक्षा म्हणतो, परत म्हणूनच आपण शेवटी अभ्यास करताना कॅट लेवलनं अभ्यास करावा, ज्याला आपण मदर ऑफ ऑल द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स म्हणतो. कॅट लेवलनी मॅथ्स करावा, जीआरईच्या लेवलनी वर्डलिस्ट आपण तयार करावी, आणि युपीएससीच्या लेवलनं जनरल स्टडीजचा अभ्यास करावा. या जर तीन परीक्षांच्या नुसार आपण अभ्यास केला आणि जे आपण आधीपासून बोलत आलेलो आहे रायटिंग, स्वतःच्या नोट्स काढणे, लिहिणे, ते सुद्धा खरंच खूप महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की सत्यम शिवम सुंदरम हे आपलं दूरदर्शनचं वाक्यच आहे. आपला एक फोन घेऊया आणि पुढची चर्चा चालू ठेवूया. योगेश वाघ आपल्याशी बोलतात धुळ्यावरून. नमस्कार. नमस्कार योगेशजी, बोला. सलग प्रश्न विचारा योगेशजी, बोला. सर मला प्रश्न विचारायचा आहे की क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना फर्स्ट प्रेफरन्स कोणत्या सब्जेक्टला द्यायचा? योगेशजी तुमचा प्रश्न परत विचारा. योगेशजी तुमचा सलग प्रश्न विचारा एकदा. बर, धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणारच आहोत. प्रश्नपत्रिका सोडवताना प्रेफरन्स कशाला द्यावा, काय सांगाल त्यांना थोडक्यात? ह्याच्यात थोडासा प्रश्न क्लिअर तितकासा नाही की परीक्षा कुठली आहे, प्री आहे, मेन्स आहे. आपण एक जनरलाइज उत्तर याचं घेऊया की जेव्हा चॉईस असेल, समजा एक एसबीआय प्री परीक्षा आहे जिथे चॉईस आहे, पण एक लक्षात ठेवा, दोन तीन गोष्टी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवाव्या. कठीण परीक्षा ही सगळ्यांसाठी कठीण आहे, शेवटी ही रिलेटिव्ह परफॉर्मन्स आहे. टॉप इतके विद्यार्थी सिलेक्टेड होणार आहेत. सेकंड पार्ट असा आहे की जर तुमचा स्ट्रेंथ, जर इंग्लिश सेक्शनला तुमची स्ट्रेंथ आहे, तुम्ही त्या सेक्शनवरनं सुरुवात करावी ज्यानं तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. पण एक लक्षात ठेवा की जेव्हा आपल्याला सेक्शनल कट ऑफ क्लिअर करायचे आहेत, कमीत कमी किमान मार्क प्रत्येक सेक्शनमध्ये मिळवायचे असतात, तेव्हा ते लक्षात घेऊन आपला स्ट्रेंथ कुठं आहे हे पाहावं. आणि जेव्हा जनरल स्टडीज त्याच्यात असेल, जनरल नॉलेज असेल, तर पाहून करू शकता. अगदी खरं आहे. आपला कार्यक्रमातला एक शेवटचा फोन घेऊया. आधी सुशांत मोरे बोलतात आपल्याशी रत्नागिरीवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, बोला. मॅडम मी सुशांत मोरे, सावर्डे तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथून बोलतोय. बोला मॅडम. माझा प्रश्न गांधी सर आणि पाटील सर या दोघांनाही आहे. प्रश्न असा आहे मॅडम की ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, या परीक्षांसाठी ग्रामीण भागातील तसेच आर्थिक परिस्थितीने कमजोर असलेले बरेचसे विद्यार्थी सुद्धा याच्याकडे तयारी करत असतात. तर प्रश्न असा आहे की ज्यावेळेस आर्थिक परिस्थिती किंवा इतर गोष्टी ज्यावेळेस अडचणीच्या ठरतात, त्यावेळेस शासनाकडून अशा काही योजना आहेत का, किंवा शासनाकडून अशा कुठल्या प्रकारचं आर्थिक सहाय्य त्या विद्यार्थ्यांना किंवा पुस्तकांसाठी किंवा इतर गोष्टींसाठी असं काही आहे का आपल्याकडे, त्याबाबत माहिती देण्यात यावी. नक्की, धन्यवाद सुशांतजी. सुनील सर काय सांगाल तुम्ही? ग्रामीण भागातले खास करून आर्थिक परिस्थिती कमकुवत असणारे विद्यार्थी, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की स्पर्धा परीक्षांचा अभ्यास साहित्य तसं खूप महाग नाही आहे. तरी सुद्धा आदिवासी विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभागाकडनं वेगवेगळ्या विद्यापीठांशी सामंजस्य करार केलेला आहे, आणि विद्यार्थ्यांना मोफत युपीएससी एमपीएससी परीक्षांचं प्रशिक्षण दिलं जातं. त्या व्यतिरिक्त अल्पसंख्याक समाजातील जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी सुद्धा विभागीय स्तरावर किंवा त्या त्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे मोफत प्रशिक्षण राबवले जातात. याच्या पलीकडे सियाक सारख्या संस्था आहेत की ज्या ठिकाणी दरवर्षी प्रवेश परीक्षा घेऊन युपीएससीच्या लेवलचा ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी शासनाकडनं प्रवेश
प्रशिक्षण दिलं जातं मोफत. बार्टी सारख्या काही संस्था आहेत की त्या सुद्धा ग्रामीण भागातील आणि शेड्यूल कास्ट कम्युनिटीच्या विद्यार्थ्यांसाठी बँकिंगच्या परीक्षा असतील, एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षा असतील, प्रत्येक जिल्हा स्तरावर त्याचं प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे. अगदी खरं आहे पंकजी, आपला विषय इतका मोठा आहे आणि वेळ कमी आहे, पण मला अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगाल की अॅटिट्यूड एप्टिट्यूड तयारी की स्ट्रॅटेजी काय महत्वाचं आहे? जेव्हा आपण म्हणतो की व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट, एप्टिट्यूड शिवाय एटीट्यूड नाही आणि एटीट्यूड शिवाय एप्टिट्यूड नाही, तर काय महत्वाचं आहे? काही म्हणजे बरेचसे प्रश्न आले होते आधी सुद्धा की जर मी बौद्धिक दृष्ट्या तेवढा चांगला नाही तर माझं काय होऊ शकतं. पण जेव्हा आपण म्हणतो या परीक्षा बुद्धिमत्ता चाचण्या आहेत, पण न द्यावा असं काहीच नाही. तुम्ही परीक्षा द्या, तयारी करून द्या, आणि जर चांगली तयारी झाली, लहानपणी शिक्षण चांगलं झालं नसेल किंवा तुम्ही केलं नसेल, तुम्ही आताही शिकू शकता. एक भाग त्याच्यातला इनबॉर्न आहे, जन्मजात काही एप्टिट्यूड आपण घेऊन येतो, काही कालांतराने डेव्हलप करतो, पण माझ्यानुसार जर एटीट्यूड नसेल तर एप्टिट्यूडचा कुठलाही उपयोग नाही. तयारी या की स्ट्रॅटेजी हा जो प्रश्न विचारलेला आहे, तयारी असेल तेव्हा स्ट्रॅटेजी उपयोगी पडेल, आणि जर स्ट्रॅटेजी नसेल तर तयारीही कामाची नाही. तर बेस आहे जर दोन पैकी एक, एटीट्यूड शिवाय एप्टिट्यूड उपयोगाचं नाही आणि तयारी शिवाय स्ट्रॅटेजी उपयोगाची नाही. तयारी असल्यानंतर स्ट्रॅटेजी अति महत्वाची. काय आधी सोडवू, काय नंतर सोडवू, पेपरला मी काय सोडावं, रिझनिंग मध्ये काय सोडवलं, जसं बँकेत रिझनिंगचे कुठले प्रश्न घ्यावेत, कुठले घेऊ नये, ही झाली स्ट्रॅटेजी. आणि तयारीच नसेल तर स्ट्रॅटेजीचा उपयोग नाही. आणि जर राईट अॅटिट्यूड नसेल, जर अपयशाने तुम्ही खचून जात असाल, जर तुमचा अॅटिट्यूड राईट असेल, तर या स्पर्धा परीक्षा थोडा इतक्या अवांतर आपल्याकडे अपॉर्च्युनिटी. दोन्ही तेवढ्याच महत्वाचं अगदी असं म्हणू शकतो. मला सुनीलजी तुम्हाला विचारायचं, अगदी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना अपयश न येता कसं पुढे जायचंय? मनातली भीती काढून टाका. स्पर्धा परीक्षांबद्दल भीती बाळगण्यासारखं काही नसतं. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास जर आपण साधारण कुठली स्पर्धा परीक्षा घेतली, तर एमपीएससी किंवा यूपीएससीची राज्यसेवा परीक्षा असेल, सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा असेल, त्याच्या पूर्वपरीक्षेचा जरी चांगला अभ्यास केला तरी उर्वरित भारतातल्या सर्व परीक्षा तुम्ही चांगल्या प्रकारे देऊ शकतात आणि कुठल्या ना कुठल्या परीक्षेतून नक्कीच यश मिळवू शकतात. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी न्यूनगंड काढून टाकावा, गैरसमज काढून टाकावे आणि स्पर्धा परीक्षांचा फोकस्ड वेने म्हणजे वाचन करावं, विश्लेषण करावं. अगदी खरं आहे. आणि अशा पद्धतीने फोकस ठेवून आपण तो अभ्यास करणं अगदी गरजेचं आहे असं म्हणू शकतो. यश आणि अपयश आयुष्य आपल्या प्रदीर्घ प्रवासातलं एक पाऊल आहे. अपयश कधी अंतिम नसतं आणि यश कधी शाश्वत नसतं. फक्त यशाने पुढे पुढे जाऊन आपल्या परीक्षा न थांबता देत राहा. आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. तुम्ही दोघेही इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील भागात, तोपर्यंत नमस्कार.